विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत बातमी अमरावतीतून। अमरावतीत यशोमती ठाकूरांचे बॅनर हे फाडलेले आहेत। भाजपा युवा मोर्चाने हे बॅनर्स फाडलेत। नफरत के खिलाफ मोहब्बत की जीत है अशा आशयाचे बॅनर्स यशोमती ठाकूर यांनी लावले होते, मात्र हे बॅनर फाडले गेलेत। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी लावलेले बॅनर हे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस बादल कुलकर्णी यांनी फाडलेत। केंद्र सरकारच्या हुकूमशाहीच्या दबावाला बळी पडत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची रद्द केलेली खासदारकी पुन्हा बहाल केल्यानंतर हे बॅनर लावले होते, मात्र भाजपाच्या युवा मोर्चाने हे बॅनर्स फाडले। अमरावतीतून आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्या सोबत लाईव्ह जोडलेले आहेत। सूरज, नेमका हा काय प्रकार घडलाय अमरावतीत? जगदीशजी, आपण पाहतो की राहुल गांधी यांची जी खासदारकी रद्द करण्यात आली होती आणि त्यांची खासदारकी पुन्हा एकदा बहाल करण्यात आल्याच्या नंतर अमरावतीच्या आमदार आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अमरावती शहरामध्ये ठिकठिकाणी राहुल गांधींच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली होती। मात्र आपण जर पाहिलं तर यावरच भारतीय जनता पार्टीचे भारतीय युवा मोर्चाचे जे पदाधिकारी आहेत बादल कुलकर्णी यांनी आक्षेप घेतलेला आहे। केंद्र सरकारचा हुकुमशहा तो असा जो या बॅनरवर उल्लेख करण्यात आलेला त्या बॅनरवर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। हुकुमशहाचा उल्लेख केंद्र सरकारवर करण्यात आल्यामुळे भाजप कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले होते। त्यांनी अमरावती शहरातील विद्यापीठा चौकामध्ये जे उड्डाण पुलावर जे बॅनर लावले होते ते बॅनर पूर्णपणे फाळून टाकलेले आणि काँग्रेस विरोधात या ठिकाणी जोरदार अशा घोषणाबाजी केलेल्या आहे। राहुल गांधी यांचं स्वागत करत असताना आमच्या भारतीय जनता पार्टीला आणि नरेंद्र मोदीला तुम्ही का बदनाम करता असा आरोप जो आहे तो भाजपच्या वतीने करण्यात आलेला होता आणि यावरच आता काँग्रेसच्या वतीने सुद्धा प्रतिक्रिया येऊ लागलेली आहे। काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिलेली आणि आपण जर पाहिलं तर 16 तारखेला जे यालाच प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन करणार। मात्र एकंदरीत जर आपण जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा अमरावती शहरामध्ये पोस्टरवार रंगतो की का हे निमित्तानं बघायला। सूरज, या भाजपाच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांवर काही कारवाई झाली आहे का? त्यांच्यावर काही या संदर्भात कारवाई केली गेली आहे का? निश्चितच अद्यापर्यंत या ठिकाणी आपण जर पाहिलं अद्यापर्यंत या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। भाजपच्या कार्यकर्ते या ठिकाणी बॅनर फाडल्यानंतर या ठिकाणी पसार सुद्धा झालेले आहे, मात्र पोलिसांच्या दृष्टीने असून किंवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिली मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही। मात्र या ठिकाणी 16 तारखेला जर आपण जर पाहिलं तर भाजपच्या या बॅनरबाजी फाडण्याच्या निमित्ताने आपण जर पाहिलं तर 16 तारखेला काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा याला प्रत्युत्तर देणार असल्याची सुद्धा या ठिकाणी माहिती या ठिकाणी काँग्रेसचे जे युवा जिल्हाध्यक्ष आहेत पंकज बोरे यांनी दिलेली आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा पोस्टर वांगचा या निमित्तानं वार रंगतो का हे या निमित्तानं बघावं लागेल। जगदीश, सूरज, धन्यवाद दिलेले या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।